आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पाणी नाही चर्चा नाही, महादेवराव धनवडे पत्रकार बैठकीत कडाडले. पाणी देणार नाही म्हणजे नाही, ही आमची शेवटची बैठक. इचलकरंजी अमृत योजनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईत बोलावलेली ही शेवटची बैठक असल्याचे आणि येथून पुढे बैठकीला येणार नसल्याचे वारणा बचाव कृती समितीचे अध्यक्ष महादेवराव धनवडे यांनी आज दानोळीत झालेल्या पत्रकार बैठकीत स्पष्ट केले. अमृत योजनेवर तोडगा काढण्यासाठी दिनांक 31 रोजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना महादेवराव धनवडे म्हणाले, वारणा काठावरील शेतकरी पाण्याचा अपुरा पुरवठा, काढलेली भरमसाठ कर्जे यामुळे डबघाईला आलाय. वारणेचे पाणी देणार नाही यावर आम्ही ठाम आहोत. यासाठी वारंवार बैठकीची गरज नाही. आमचे नेते एनडी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या बैठकीला उपस्थित राहणार आहोत, पण भविष्यात कोणत्याही बैठकीला आम्ही उपस्थित राहणार नाही. ज्यांना बैठक घ्यायची आहे त्यांनी या भागात बैठक घ्यावी, पण याचा अर्थ असाही नाही तुम्ही दररोज उठावे आणि बैठक लावावी आणि आम्ही हजर राहावे. येथून पुढे पाणी नाही आणि चर्चाही नाही यावर आम्ही ठाम असल्याचे धनवडे यांनी यावेळी स्पष्ट केले. या बैठकीला केशव राऊत, मानाजी भोसले, सर्जेराव शिंदे, रावसाहेब भिलवडे, रामचंद्र शिंदे, सुरेश कांबळे, पैलवान केशव राऊत, बापूसो दळवी, सतीश मलमे, गुंडू दळवी, सुकुमार सकाप्पा, उमेश केकले, संदीप हवालदार, विकास वाळकुंजे, सुरेश मानगावे, जयकुमार पाटील, जयकर पराज आदी उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी दानोळीहून अभय वाळकुंजे.